स्पेशल ओलंपिक्स भारत विभाग की ओर से राष्ट्र संत टुकड़ोजी महाराज नागपुर विद्यापीठ मैदान पर दिव्यांगों के लिए स्पेशल ओलंपिक्स का आयोजन किया गया है, जिसका उद्घाटन भाजपा नेता किरीट सोमैया के हाथों संपन्न हुआ। इस दौरान पत्रकारों द्वारा संदीप राउत और किशोरी पेडनेकर ईडी जांच पर सवाल करने पर सोमैया बोले कि संजय राउत की भाषा संदीप राउत बोलने लगे है। इसी के साथ विविध मुद्दों पर सोमैया ने पत्रकारों से संवाद साधा। मला आश्चर्य वाटते की संजय राऊत जी भाषा बोलतात ते संदीप राऊत त्यांचे भाऊ बोलायला लागले आहेत की कोरोना काळात काय हिशोब कागदपत्र नव्हते। ठीक आहे दादा, तुझा हिशोब मी घ्यायला तयार आहे। म्हणजे किती लूटमार केली आहे उद्धव ठाकरे नाही माहीत आहे, संजय राऊत नाही माहीत आहे, संदीप राऊत कुठलं तरी धोबडं दिलं आणि म्हणाले हे मी खिचडी बनवायला दिलं होतं त्याचं भाड्याचे पैसे माझ्या खात्यात आले। विदिता राऊत तो अमोल गजानन कीर्तिकर सूरत चव्हाण करोडो रुपये यांच्या खात्यात गेले, म्हणजे खिचडी बनवण्याची आम्ही कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सुरू केली होती। उद्धव ठाकरे जे पार्टनर रवींद्र वायकरला कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी 500 कोटी रुपयाचं हॉटेल किशोरी पेडणेकरने न सुरू झालेलं कोविड सेंटर महालक्ष्मीचं न सुरू झालेलं त्याचा साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट किशोरी पेडणेकरने आपल्या मुलाला कंपनीला दिला, लाखो रुपये सफाईचे दिले। मुंबईची साफसफाई करण्याचं पाप उद्धव ठाकरे सेनेनी केलं आहेत, हिशोब तर द्यावाच लागणार। आता सरळ आहे ना, वायकर येऊन गेले महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलवलं जाणार, 500 कोटीचं हॉटेल इलिगल परमिशन कोणी दिली? वायकर म्हणतात आयुक्तांनी दिली। आयुक्त म्हणणार मुझे तो आदेश आहे, आता मी तर सांगितलं आयुक्तांना बोलवायला हवा। असं आहे सगळे सेनेचे नेते, उद्धव ठाकरे सेनेचे नेते, हे जे खिचडीचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले, हॉस्पिटलचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले, करोडो रुपये लंपास झाले, तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेचा माहितीशिवाय होऊच शकत नाही। आतापर्यंत संजय राऊतने 37 आरोप केले, त्या 37 पैकी दमडीचा एक आरोपाचं कागदपत्र तो कागद ठेवू शकलेला नाही आहे। 100 कोटी मेधा सोमैयाने शौचालय घोटाळा केला, त्याचा डिफेमेशन ते सुनावणी सुरू आहे, अंतिम टप्प्यात आहेत। ठाकरेंचं सरकार होते मग का गप्प बसला होता? पहिला हिशोब द्या संजय राऊत साहेब, भावाचा मुलीचा पार्टनरचा खात्यात कोट्यावधी रुपये कोविडचे गेलेत, हिशोब द्या पहिले। मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्हालाही जास्त माहीत आहेत। आताच गेल्या आठवड्यात वर्तमानपत्रात आलं होतं इन्कम टॅक्सने 8 कोटीची जप्ती केली। म्हणून असं आहे घोटाळ्या आपण काढल्यानंतर न्यायालय आणि तपास यंत्रणा त्याच्यावर कारवाई सुरू करत असते। मग मी न्यायालयाला हे नाही सांगू शकत की अभि सुबमे सुनावणी होईल, उद्या परत होऊ द्या, तेव्हा परत होऊ द्या। आता संजय राऊत पण ते डिफेमेशन केसमध्ये तारीख मागत असतात, न्यायालय देत असते। आता मी कायम राहण्याचा प्रश्नच नाही राहिले, कारण की हे न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि सुनावणी दरम्यान कोर्टाला डिरेक्शन देणं हे योग्य नाही। मला समजत नाही याला शक्ती प्रदर्शन नाही म्हणत भाऊ, मी तुमची टीका नाही करत। शक्ती प्रदर्शन ह्याला म्हणतात की 50 कोटीत कन्नड सहकारी कारखाना घेतला, 50 कोटीत, आणि त्याचा दुसऱ्या महिन्यात त्या कन्नड सहकारी कारखान्याची जमीन गिरवी ठेवून 350 कोटीचं बँकेचं लोन रोहित पवारांनी घेतलं, याला शक्ती प्रदर्शन म्हणतात, याला शरद पवार फॉर्म्युला म्हणतात। त्याचा हिशोब रोहित पवारांना द्यावा लागणार।